उल्लेख, कोणत्याही स्मृती, संहिता, धर्मशास्त्र, विश्वकोश, शब्दकोश, संविधान, कोर्टाचे निकाल कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्समध्ये नाही। त्यामुळे मुळातच हा तर्क जो आहे हा असंविधानिक, बेकायदेशीर आणि अतार्किक असून सर्वोच्च न्यायालयाच्या तो विरोधात आहे। त्याच्यामध्ये मल्लापल्ले साहेबांच्या हायकोर्टचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे हायकोर्टाच्या निकालामध्ये काय, ऑनवर्ड्स द कुणबीज इम्प्लायडली ऍक्सेप्टेड दॅट दे वेर ऍक्च्युअली मराठाज अँड कुणबी वॉज ओनली ए ऑक्युपेशन। इफ द इम्प्यून डिसिजन which is based on the sole document is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belongs to Kunbi, other backward class, and this would result in nothing sort of social absurdity, nothing but a sort of social absurdity. कारण असं जर ठरवलं तर ते कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्यावर नकार दिलेला आहे, हा शब्द कुठेही येत नाही, चुकीची नोंद आहे। सगळे सोयऱ्याचा त्यांनी जो हा हे काढलेला आहे, कशा रीतीनं ते काढलेलं आहे मला हे कळत नाही। असं आणखीन एक त्यांनी एक वंशावळ जुळवण्यासाठी, अरे वंशावळ जुळवण्यासाठी हे अधिकारी नेमलेले, मग प्रत्येकाची वंशावळ कुठून तरी शोधायची काय आहे? म्हणजे आता एकदा कुणबी कुणबी शोधून झालं, त्यांना काहीतरी त्यांच्या नोंदी कुणबी खोट्या केल्या, आता त्याची जर निघत नसेल वंशा तर ती शोधून काढा, ज्याला पाहिजे तो काम करतो, पण या अशा रीतीचे हे सगळे येतात। त्यानंतर असंही त्याने म्हटलेलं आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांना देण्यात याव्यात, असा जी आर आहे 25 जानेवारी। असं आता तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं, पण नाही मिळालं तरी द्या, मग ते द्यायचंच असेल तर ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, लिंगायत म्हणजे जैन असेल, लिंगायत जे कुणी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना तो द्या, आमचं काही म्हणणं नाही, फार चांगली गोष्ट आहे। ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना ते आरक्षण मिळेपर्यंत ह्या सुविधा जर द्यायच्या असतील 25 जानेवारी प्रमाणे, तर राज्यातील सर्व समाजातील मुलामुलींना या सोयी दिल्या पाहिजेत। एका समाजाला कसं काय देता येईल? बर, त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की कुठेतरी म्हटलं ते 28% मराठा आहेत, ओबीसी एवढे आहेत तेवढे आहेत। मला स्पष्ट सांगायचं आहे, भाटिया कमिशनने जे काही सांगितले ओबीसीच्या समाजाची जी आहे संख्या ती आम्हाला पसंत नाही। भाटिया कमिशन सदा भाटिया, ते तर म्हणायचे की मुंबईमध्ये ओबीसी नाहीच आहे, कुठे मुंबईमध्ये ओबीसी? आणि त्यावेळेला महेश झगडे रिटायर्ड सचिव ते मेंबर होते, ते रात्री 3-3 वाजेपर्यंत लढले, म्हणजे तुम्ही काय सांगता? इथे भंडारी आहेत, इथे धनगर आहेत, इथे वंजारी आहेत, इथे माळी आहेत, भटक्या विमुक्त आहेत, तेली आहेत, ओबीसी सर्व समाजाचे। एवढंच नाही तर यूपी आणि मध्य प्रदेशहून आलेले जे आहेत, मग ते यादव असतील, ते कुर्मी असतील,
पिशवा आहेत, ते लाखोंनी आहेत ना. आणि त्यांनी सांगितलं नाहीच आहे. काही काही जिल्ह्यामध्ये आता अख्ख्या ठाण्यामध्ये जे आहेत आगरी आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आगरी कोळी आहेत, ठाण्यामध्ये सुद्धा आगरी कोळी कुणबी सर्व जातीचे आहेत. तिथे सुद्धा त्यांनी जे आहे कमी लिहून, मी तर एका ठिकाणी दाखवून दिलं की तुमच्या रिपोर्टमध्ये सिन्नरला चार गावांमध्ये शून्य ओबीसी सांगितलं, मी तिकडे माणसं पाठवली आणि तिथे सरपंचच ओबीसी होता आणि ओबीसी संख्या भरपूर होती. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा अनेक पंच जे आहेत ते ओबीसी होते. अरे म्हणजे पंच सरपंचच ओबीसी आहे तिकडे आणि तुम्ही तर शून्य आहे. पण त्यावेळेला ते खानविलकर साहेब होते आणि त्यांना घाईघाईने ते सगळं पाहिजे होते, 15 दिवसातच द्या, 8 दिवसातच द्या, नाही तर चालणार नाही, असं त्यांनी जे काही पाठीमागे लावलं होतं. आणि त्याच्यामुळे जे आहे ओबीसीचं आमचं नुकसान झालं सुप्रीम कोर्टातील त्यांच्या सततच्या जे आहे बोलण्यामुळं. आणि आता 2 वर्ष झाली, आता का नाही ताबडतोब निर्णय घेत मग? अजून ते लटकलेलं का तिकडे? अजून निवडणुका नाही त्या तुमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका नाही. आणि काही ठिकाणी आमच्या ज्या आहेत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या विदाउट ओबीसी त्यावेळेला, का तर 15 दिवसात आम्ही देऊ शकलो नाही रिपोर्ट कसा? तर माझं असं म्हणणं आहे की आम्हाला हे मान्य नाही. आता झारखंडने सुद्धा जातगणना सुरू करण्याचे ऑर्डर्स दिलेले आहेत, बिहारने केलेली आहे, आंध्र करताय. मग कोण किती आहे हे तुम्ही जातगणना करा. जर 2.5 कोटी घरं कुटुंब, एका कुटुंबात सरासरी 5 म्हटलं तर 12.5 कोटी लोक होतात, म्हणजे जवळपास महाराष्ट्र झाला. 15 दिवसामध्ये, खरं म्हणजे 8 दिवसात सांगितलं, मग ते थोडे थोडे दिवस वाढले, आता असतील 13-14, 13.5 कोटी असतील. करा ना जातगणना, हे जर करू शकता तुम्ही तर अशीच तशी जातगणना करायला किती वेळ लागेल? कारण गोखले इन्स्टिट्यूटने जे आहे जे केलं आहे ते मोठे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 10-15 दिवसामध्ये 2.5 कोटी घरं, 180 प्रश्न प्रत्येक याच्यात केलं त्यांनी, माझं काही म्हणणं नाही. हे सगळं करा, 1 महिना द्या, 2 महिने द्या, कायमचा निकाल लावा की ओबीसी किती. आम्ही खोटे आहोत तर खोटे आहोत, ठीक आहे, परंतु 1931-33 इंग्रज सरकारनं केलेल्या जातगणनेत 54% मंडल आयोगाने जो सांग बघितलं त्याच्यामध्ये पण 54% आणि बिहारमध्ये तर 63% निघालेले आहेत. तुम्ही आमची जातगणना करा, मग समजेल की ओबीसी किती आहेत, मराठा किती आहेत. ओबीसीमध्ये सुद्धा छोट्या छोट्या जाती आहेत, त्या किती आहेत ते त्यानंतर तुम्हाला कळेल. तर या कुणबीकरणाला आमचा विरोध आहे, सगळेश्वराला विरोध आहे. जातगणना करा असं आम्हाला पाहिजे. आणि आता शिवीगाळ आणि दादागिरी रोज धमक्या चालू आहेत. माझा काहीतरी वाईट उच्चार करू माझ्या नावाचा, त्याला तर टपकवणारच, तो टपकेलच. म्हणजे गल्लीत जी आहे ना ती भाषा असते गुंडा भाषा गँगवाल्यांची, याला टपकवला काय आणि त्याला टपकवला काय, काय त्या भाषेत. बरं एवढंच नाही, तिथे जे गेले आमचे डिव्हिजनल कमिशनर इज अ व्हेरी सिनियर ऑफिसर, कलेक्टर आणि SP, त्यांना तुम्ही भाडकाव आहेस, त्यांना आईवरून शिवी दिले. बरं त्यांना दिली तर दिली. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, इथे खाली बसलेले आहेत हे, आणि कुशाल मुख्यमंत्र्यांना शिवी. अरे जो महाराष्ट्र छत्रपतींनी निर्माण केला त्या महाराष्ट्रात जे आज ते प्रमुख आहेत त्यांना तुम्ही शिवी देता आईवरून? फडणवीसला शिवी आईवरून?
अजित पवार आईवरून शिवा, छगन भुजबळाचा देतात आईवरून, ही कुठली संस्कृती आहे आणि कशासाठी हे सगळं चाललेलं आहे? हे सगळं तिकडे त्यांना जवळपास जे आहेत सरकारी अधिकारी असतील का, ते चिवटे म्हणून जे आहेत ते चिवटे जे आहेत ते कोण अधिकारी त्यांना पण चिवटे बिवटे करून त्याचे पण त्यांनी करून टाकले, काय म्हणतात ते त्यांच्या भाषेमध्ये, त्यांनी सांगितलं असताना सुद्धा मुंबईमध्ये यायची, नवी मुंबईपर्यंत यायची गरजच नव्हती ना हे सगळं, कारण अजय महाराज बारसकर हे तुकाराम महाराजांचं भंडारा जो डोंगर आहे तिथले हे महाराज आहेत, कदाचित ते तुकाराम महाराजांच्या वंशावळीत असतील नसतील पण तुकाराम महाराजांचे परमभक्त आहेत ते। 2006 पासून या मराठा आरक्षणासाठी काम करतायत, मोठमोठे मोर्चे काढले त्यामध्ये सुद्धा ते होते, आणि आता सुद्धा अगदी अलीकडपर्यंत जे आहे हे अजय बारसकर हे त्यांच्याबरोबरच काम करत होते या जरंगेबरोबर। जरंगे जेव्हा ज्याचं उपोषण केलं आणि ते मान टाकायचं ते त्याचं नाटक सुरू झालं, त्यावेळा ते त्यांना सांगायला गेले की बाबा काय मी अमुक अमुक आहे, आणि त्यांना एक माझे तुकाराम महाराजांचा आपल्याला संदेश आहे, आपण पाणी प्या पाणी प्या, काय म्हणाला हे अय तुकाराम आणि बेकारा मानला इथे संतबिंत नाही म्हण, बघ त्यांचा अपमान केला, म्हणजे तो आम्हाला सोडत नाही, तो मुख्यमंत्र्यांना सोडत नाही, अधिकाऱ्यांना सोडत नाही, संतांना सुद्धा सोडेना, आणि तेव्हापासून जे आहेत म्हणजे अजय महाराज बारसकर जे आहेत हे वेगळे झाले, आणि त्यांनी म्हटलं आता नाही, आता मी हे सगळं बाहेर काढणार, आणि त्यांनी जो एक त्यांची जी काय व्हायरल होते एक क्लिप त्याच्यामध्ये ते पाहिजे की जरांगेला उद्देशून ते म्हणतात तुम्हाला मारून टाक मी तयार आहे, मी पण जातीवंत मराठा आहे असं ते अजय बारसकर महाराज म्हणतायत, आणि तेही म्हणतात की तू ढोंग करू नको, तुम्हाला माहिती आहे की तू सगळं काय ब्लँकेट गोंधळी गोधळी अंगावर घेतोय आणि आतमध्ये सगळं काही मोबाईल बघतोय तू, हे सगळं मला माहिती आहे, आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, आणि त्यावेळेला त्यांनी एक दुसरा आणखीन एक मनुष्य जो कोपर्डीच्या खटल्यामध्ये जो कोपर्डीचा खटला झाला त्याच्यामध्ये जरंगेने तिथल्या काही लोकांना त्या जो इसम आहे त्याचे वडील सुद्धा म्हणाले की आम्हाला सांगितलं की बाबा असं असं आपल्याला झेंडा लावायचा आहे, का भगवा झेंडा फडकवायचा आहे, रामू काय तर तुमचा मुलगा मला पाहिजे, आणि त्याला ते घेऊन गेले त्याचे वडील म्हणतात, आणि मग अशी ती 5-6 मुलं त्यांना सांगितलं की कोर्टात जाऊन ते जे कोण आरोपी आहे त्यांना मारहाण करा, आणि त्यांनी तशी मारहाण केल्यानंतर कोर्टात त्यांना 5 वर्षाची सजा झाली, आणि तो 2 वर्षानंतर आता बाहेर आला, पॅरोलवर आला, कसा आहे का तो भाग वेगळा असेल, पण तो यांनी अजिबात आमच्याकडे लक्ष दिलं नाही, आम्हाला काढीची मदत केली नाही, आणि म्हणून तो हात जोडून त्याचं नाव आहे बबनराव वाळेकर, तो हात जोडून सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण मराठा समाजाच्या युवकांनो हा जो सांगतोय त्याचं आंदोलन भकत चाललेलं आहे, कोणी दगड थोंडे हातात घेऊ नका, एसटीचं नुकसान करू नका, सजा झाली तर तुम्हाला कोण बघायला येणार नाही, हे आमच्याकडे बघा आम्ही आज भुगतो आहोत, आणि त्याने पुढे असं सांगितलं मी नाही ते त्या क्लिपमध्ये आहे, त्याने असं सांगितलं की पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेला तिथल्या राजेश टोपे यांनी किरण तारक यांच्या घरी मीटिंग घेऊन दगड गोळा करायला सांगितले असं बबनराव वाळेकर त्याच्या त्या याच्यामध्ये त्या क्लिपमध्ये बोलत आहेत, आणि मग ते दगड गोळा करण्यात आले आणि 80 पोलीस आणि महिला पोलीस यांना जखमी करण्यात आले। दुर्दैवानं जे आहे नंतरचा पाठ लाठी हल्ला तो प्रसिद्ध झाला पोलिसांचा नाही, आता टोपे आणि ते जे काय आहे ते वाळेकर म्हणून जो आहे तो त्या क्लिपमध्ये बोलतो आहे, पोलिसांनी चौकशी करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची की काय आहे,
पोलीस करतात का मला काय कळत नाही, त्यांनी बघायला पाहिजे ना हे काय करतात. आणि त्या बारसकर महाराजांनी सुद्धा सांगितलं की अजिबात हे चुकीचं चाललेलं आहे, हे सगळं अगोदर ठरलेलं होतं, तयार झालं होतं सरकारचे अधिकारी सगळं करायला नवीन मुंबईपर्यंत जायचं आणि रात्री 3-3 वाजेपर्यंत बंद खोलीमध्ये चर्चा करायचं, काहीच कारण नव्हतं. ते परत असंही म्हणतात जालन्याच्या तिकडच्या कुठच्या कन्हैया हॉटेलमध्ये काय काय झालं काय हे आम्हाला सगळं काय कल्पना आहे वगैरे वगैरे सांगतात. आता ही त्यांचीच माणसं जे आहेत हे सगळं खरं बोलायला लागले आणि त्याचीच माणसं सांगतात की बाबांनो आंदोलन करू नका, हिंसा करू नका. आणि आताच आपण पाहिलं काल परवा सुद्धा जे आहे काही इष्टा तोडण्यात आल्या, दुकानं बंद करण्यात आले आणि आमच्या अनेक लोकांना जे आहे ओबीसीच्या लोकांना मारहाण करण्यात येते आहे. काय एक महिला जी आहे तिथली आमची तिला मारहाण केलं, कितीतरी केसेस येतात, सगळ्या केसेस अशा माझ्याकडे येत आहेत काय मारहाण करतायत. काय नगर जवळा तर मानवत जिल्हा मुंजाबाव रासव याच्या घरामध्ये विजय म्हणून गेली आणि घरामध्ये घुसून त्या महिलांना सुद्धा मारहाण केली. या इथं नंतर हॉकी स्टिकने मारहाण केलेली आहे. काय अनिकेत भागवतांनी त्यांना तिकडे यवतला. त्याच्यानंतर हे त्याचं जे अशा अनेक ठिकाणी जे आहेत मारहाण चालू आहे. आता काय सांगायचं काय आणि आम्हाला सुद्धा ते सांगतातच आहे की जे आहे नादे लागू नको भुजबळ तुला टप्पूनच टाकेल ऐका. तुम्हाला तर सांगतो तर लोकांना तर कळू द्या कायदेशीर तर आम्ही करूच पण लोकांना कळू द्या की हा झरांगे काय माणूस आहे आणि काय हा बोलतो आहे आणि हिंसेला प्रवृत्त करतो आहे. आणि म्हणून मी तर म्हणेल खरोखर मी तर मरायला सुद्धा तयार आहे. मी मराठा समाजावर अन्याय करू इच्छित नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्यायची माझी पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आज सुद्धा मी हात वरती करून तिसऱ्यांदा एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी बिल केलं तयार केलं कायदा मी हात वरती केला, फडणवीसने कायदा तयार केला मी हात वरती केला, आज एकनाथराव शिंदेने हा कायदा तयार केला मी हात वरती केला. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीवर अन्याय करू नका एवढं सांगतो टाकून टाक. आणि म्हणून मी तर सांगतो माझ्या कोणी हल्ला केला तर या जरांगेला पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये घेतलं पाहिजे, अरेस्ट केलं पाहिजे, त्याची जबाबदारी आहे. प्रोव्होक करणं अशा रीतीने कोणावर हल्ला करण्याला हा सुद्धा गुन्हा आहे. मला कळत नाही की देवेंद्र फडणवीसांचं पोलीस सरकार काय करतंय, पोलीस लोक काय करतायत. लोकांना मारहाण होते आहे, 3-3 वाजेपर्यंत डीजे वाजवले जात आहेत, माझ्या नावाने घाणेरडे गाणी जे तयार करण्यात आले, ओबीसीच्या घरासमोर मुद्दाम शिबिगार करण्यात येते, मारहाण करण्यात येते आहे. माझं एवढं म्हणणं आहे की पोलिसांनी आणि डिपार्टमेंट पोलिसांचं जे आहे त्या सरकारने जे आहे हे सगळं सांभाळलं पाहिजे. आता सुद्धा जे आहे मराठा समाजात तुम्ही काय द्यायचं ते द्या, माझं काही म्हणणं नाही, आणखीन द्या, विद्यार्थ्यांना द्या, त्यांना द्या, सगळ्यांना द्या. आता असं आहे हे जे आहे काय कुंभकर्ण टाकळी काय स्टेटस ठेवलं म्हणून मारहाण झाले. आता आमचं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्हाला काय मराठा समाजाला द्यायचं द्या काय, परंतु ज्याप्रमाणे त्यांना वसतिगृह दिली आमची पण वसतिगृह द्या, त्यांच्या सारथीसाठी ज्याप्रमाणे तुम्ही जागा दिल्या 1 रुपयामध्ये फुकट, तसं आम्ही जर जागा महाज्योतीला मागितल्या तर 100 कोटी द्या, 80 कोटी द्या, त्या जागा फिरत राहतात एक सुद्धा आमचा अजून होईना. तर आमचा आता असं म्हणाल आम्ही म्हणतो जे मराठा समाजाला दिलंय कृपा करून ते आता ओबीसी समाजाला द्या. जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे मुलींना मुलांना मिळत आहे कर्ज मिळत आहे तेच कर्ज वसतिगृह का किंवा महिना 6,000 रुपये त्यांना मिळतात ते सगळं जे मराठा समाजाला मिळतात कृपा करून ओबीसी समाजाला द्या अशी उलटी मागणी आता मी करतो आहे. कारण फार मोठ्या ज्या आहेत
गोष्टी त्यांना मिळाल्याबद्दल दुःख अजिबात नाही, परंतु आम्हाला न मिळतात आमचं नाव पुढे करून ते घेतात आणि ओबीसीला मिळतच नाही. त्यामुळे ओबीसींना सुद्धा द्या एवढंच माझं म्हणणं आहे. मग साधं महामंडळ असेल त्यांना 300 कोटी असतील तर आम्हाला 47 कोटी आहेत ओबीसीला. अशाच प्रमाणे हे सगळं काय आहे तर अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं आम्हाला आनंद आहे. आम्ही पण त्यापासून तेच सांगत होतो, परंतु आता ओबीसींवर अन्याय करू नका. ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका. ओबीसी बांधवांना भविष्याला मारहाण करू नका, शिवीगाळ करू नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यांना माहिती आहे सगळं सांगितलं त्यांना. त्यांना अरे या सगळ्या गोष्टी आहेत ना. एक तर मी त्यांना सांगितलं असणार किंवा रोज सकाळी 8 वाजता ते आमचं जे काय हेर खातं जे आहे SID 8 वाजता ब्रीफिंग असते, कोणी कोणाला धमकी दिली, कोणाला काय केलं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही एवढं सगळं दाखवतात ते पोलिसांना SPना कोणा कमिशनरला दिसत नाही का, सरकारला दिसत नाही का, सगळं काय काय चाललेलं, कुठे मारहाण होते, कुठे बस जाळी जाते, कुठे धमक्या दिल्या जात आहेत. आमचं म्हणणं असं आहे की आता बरं एवढं करून तो आज थांबायला तयारच नाही ना. ते मारुतीचं शेपूट ते वाढतच जाणार आहे. हे दिलं तर ते द्या, ते दिलं तर ते द्या, ते दिलं तर ते द्या. एक माणूस सगळ्या महाराष्ट्राला वेठीच धरतो आणि तेही आमदारांची घरं जाळून, लोकांचे हॉटेल्स जाळून, सेक्रेटरीजना मोठ्या अधिकाऱ्यांना आई माईवरून शिव्या देऊन, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला आई माईवरून शिव्या देऊन वेठीच धरतो महाराष्ट्र. त्याच्यावर काही कारवाई काय अहो मुख्यमंत्र्यांवर एक काहीतरी जर आम्ही काय म्हणतात ते तुम्ही कोष्ट टाकली तर पोलीस ताबडतोब उचलतायत. आणि शिवीर दिली ना सगळ्यांच्या समोर, ते TV वर आलं ना सगळं, पोलीस काय करतात? पोलिसांना सांगायला पाहिजे का सगळं माफ केलेलं आहे. मग सांगा त्यांना की त्यांना सगळं माफ केलं. तर ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जनतेच्या समोर याव्यात का. आणि शासन एवढं सकारात्मक आहे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देणं, त्यांच्या विद्यार्थिनींना सहकार्य करण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सांगतो की द्या तुम्ही त्यांना, ओबीसींना पण द्या, ओबीसींना अन्याय करू नका. ही सामंजस्याची भूमिका आज एवढी वर्ष जी आहे या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. एक माणूस तर सगळ्यांना वेगळीच धरू शकत नाही. मग सरकार घाबरतंय का जरांगेंना? सरकार का घाबरतो जरांगेंना की एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत आहेत तर त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातो. मी पूर्ण सरकार नाही, माझ्यावरती जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, काय म्हणतात ते तुमचे होम मिनिस्टर्स आहेत, कायदा खाता आहे, त्यांनी ते बघावं ना. मी तर आमच्या व्यथा सांगितल्या आणि ते आज नाही रॅली झोन सुद्धा सांगतोय, मी ओपनली सांगतोय हे सगळं चाललंय असं. ते ठीक आहे, आता जे काही कोण आता ते आता असं आहे ना, या सगळ्या गोष्टी कोण ना कोणतरी कोर्टात जाणारच आहे काय. आणि असं कुणी ना कुणीतरी जे आहे जाणारच आहे कोर्टामध्ये, त्यावेळ पहा काय होत. ते आता असं आहे की 3 न्यायमूर्ती, एक त्यातले चीफ जस्टिस आहेत रिटायर्ड, आणि 3-4 रिटायर्ड जस्टिस यांनी सगळं तिथे जे आहे त्यांचा कलेक्टिव्ह विजडम, म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात सामुदायिक शहाणपण वापरून हा कायदा तयार केलेला आहे काय. त्यामुळे तो टिकावा. असं आमच्यासारख्या
जो जास्त कायदे काय माहीत नसलेल्या माणसाला वाटत. तुम्ही जे कागदपत्रामध्ये खोटी कागदपत्र जी दाखवली आणि त्यामुळे जी कागद सर्टिफिकेट दिले जातात, तर त्या सगळ्यांना चॅलेंज करण्यासाठी किंवा ही सर्टिफिकेट रद्द व्हावी याच्यासाठी काय कायदे? आता असं आहे ना, याच्यामध्ये पण असे कायद्याचे आता सगळ्यांना काय सामूहिकरित्याने वापस करू शकतो का त्याची मला काही कल्पना नाही, पण त्याला सुद्धा चॅलेंज होईल. नाहीपेक्षा मला आठवतं पुण्याला काही लोकांनी खोटी सर्टिफिकेट घेतले, नगरसेवक झाले, प्रत्येकाच्या विरुद्ध आम्हाला केस लढावी लागली, त्याला झाली 8-10 वर्ष झाली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, त्यावेळेला ते जे आहे ते रद्द झालं. आता यांनी जर लाखोच खोटी सर्टिफिकेट दिली तर कुठे आता लाखो केसेस करू शकतो? आमचं आयुष्य निघून जाईल त्याच्यामध्ये, संपून जाईल. सर, तुम्ही एवढ्या सगळं सांगितलं की सगळे सोयरे हा शब्द कशा पद्धतीने असंवैधानिक आहे असं तुम्ही सांगितलं, पण मग हे तुम्ही ज्या वेळेला परिपत्रक निघालं त्यावेळेला त्यापूर्वी सरकारला सांगितलेलं नव्हतं का? त्यांच्यासमोर हा मुद्दा चर्चेला गेला नाही का? आज तुम्ही आम्हाला सांगताय की हा असा आहे ना, त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी सगळ्या कायद्यांचा त्या पाठीमागच्या जे काही निकाल जे आहेत त्या निकालाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे ना. तुम्हाला सांगायचं नसेल तर मी नाही सांगणार, तुम्हाला सांगायचं नसेल तर नाही सांगणार, तुम्हाला घ्यायचं तर घ्या. मग कुठं कशाला विचारणार? तुम्हाला माहिती माझी भूमिका काय आहे ते. मग संपलं तर तो एक परत सराटे बाळासाहेब सराटे तो म्हणतो या सगळ्या ओबीसींना त्यांचं आरक्षण रद्द करा, कारण ते कुठल्याही आयोगाच्या मार्फत आलेले नाहीत. असं आहे की त्या बाबतीत मला सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाणांच्या वेळेला मुख्यमंत्री असताना दिल्लीतून सांगण्यात आलं की राज्याने आपापलं ठरवावं, आणि यशवंतराव चव्हाणांनी जी आहे बी डी देशमुख कमिटी नेमली, त्यावेळेला सगळा अभ्यास झाला आणि त्यानंतर जे आहे हे आरक्षण त्यात मिळालं. त्याच्यानंतर मंडळ कमिशनने अभ्यास केला, त्यानंतर आरक्षण मिळालं. हे आरक्षण 9 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गेलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि हे टिकलं. त्या इंदिरा साहनी केसमध्ये तोपर्यंत जे आहे आयोग हा विषय नव्हता, हा 93 नंतर जो आहे हा आयोग हा विषय आला आणि त्यांनी सांगितलं की यापुढे आयोग नेमा, त्याच्यात अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत, आयोग नेमून मग आरक्षण द्या त्याच्यापुढे. पण हे त्याच्या अगोदर सगळे झालेले आहेत आणि घटनापीठाने ते मान्य केलेलं आहे आणि त्या आयोगामध्ये असंही म्हटलं त्या इंदिरा साहनी केसमध्ये की आजकाल अनेक खोटी सर्टिफिकेट घेतली जातात, दबावाखाली आरक्षण दिलं जातं, परंतु अशा रीतीनं दिलेलं आरक्षण त्याला चॅलेंज करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि शासनानं कोर्टानं हे अशा प्रकारचे जर काही आदेश असतील तर ते रद्दबादल करावेत असं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मी तुम्हाला आता सुद्धा दाखवू शकतो, तर ते आहे पूर्वीच आहे. पुढे मला असं वाटतं खूप झालेलं आहे, आता एवढं कुणी तुम्ही दाखवणार पण नाही, तुमच्याकडे वेळ पण नाही. धरतो ना, तुम्ही म्हणता एक माणूस राज्याला विटनेस धरतोय, आता एक राज्याचं कॅबिनेट मंत्री बसतोय, मग सामान्य माणसाने काय करायचं? ते आता तेच तर जे आहे, अरे मंत्र्याला जर धमका की टपकून टाकेन तर बाकीच्यांचं काय? मुख्यमंत्र्याला आईमाईवरून शिव्या देतो, होम मिनिस्टरला आईमाईवरून शिव्या देतो. आता माझ्यापेक्षा तर ते सिनियर आहेत ना, म्हणजे याच्यामध्ये नाही मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून नाही, परंतु पदाने त्यांच्या हातामध्ये सगळं डिपार्टमेंट आहे, पोलीस आहे, कायदा आहे, सगळं आहे. त्यांना विचारा ना, माझी कैफियत तर मी मांडली तुमच्या समोर. अरे बाबा तुम्ही जे आहे ना कुठं नाही काय इन्फरन्स होता. अरे 26 तारखेला आता किती तारीख दिवस राहिले आहेत, 5-6 दिवस राहिले, तो अर्थसंकल्प सादर करायचा आहे.
ते घेऊन बसले ताबडतोब ते अर्थसंकल्प, त्यामुळे ते नव्हते असं काय का. आणि त्याच्यानंतर आता ते सगळं संपल्यानंतर हे काय म्हणतात त्याला बिझनेस ॲडवायझरी कमिटी होती, त्याला सुद्धा अजित दादा नव्हते, कारण ते अर्थसंकल्प घेऊन बसले ते करायला. हा, त्याच्यामुळे तसं काहीतरी चुकीचं काय घ्यायचं कारण नाही मला माहिती. आय एम वॉन्ट टू से समथिंग ऑन दॅट, मला काही कल्पना नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, शिंदे साहेबांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या अजित दादांना मिळतील, बस एवढंच मला माहिती. बाकी हा मला माहिती.